नमस्कार, संध्याकाळची वेळ आहे आणि मी आलेलो आहे तरंदळे धरणाच्या बांधावर. तर बघू शकता आपण तसं शांत वातावरण आणि हे धरणाच्या पायथ्याशी असलेलं तरंदळे गाव बघा, एकदम निसर्गरम्य वातावरणात तरंदळे गाव. आणि तुम्ही टिटवीचा आवाज ऐका, एकदम शांत वातावरणात एका टिटवीचा आवाज येतो आहे. ही खास गावची खासियत आहे, कोणीही प्राणी किंवा मनुष्य अशा जंगलच्या ठिकाणी आला की टिटवी हमकास ओरडत असते, आपण आवाज ऐकू शकतो तिचा. पूर्ण शांतता चिरत जाते त्या टिटवीच्या आवाजाने. बघा, नमस्कार मंडळी, आपण आता पाहत आहात रात्रीचा व्हिडिओ. डॅमवरून कसं दिसतं ते धरणाच्या पायथ्याशी असलेलं गाव तरंदळे आणि तरंदळेतील देऊळवाडी परवडी. आणि हे बघा, दूरवर लाईट चमकत आहेत, तुम्हाला जरा झूम करून दाखवतो. हे बघा, ह्या लाईट आहेत, बहुतेक हा कणकवलीतील फ्लायओव्हरवरच्या लाईट आहेत. संध्याकाळी एकदम शांत वातावरण. ही आहे दाभोलवाडी, हे बघा. चला तर, धन्यवाद. चला तर मंडळी, आता घराकडे चाललो आहे. बघा, दोन्ही बाजूला जंगल, एकदम सुनसान जंगल. रस्त्याने चाललो आहे मी एकटा. येताना आलेलो शॉर्टकटने, मग जाताना तर लॉंग कट आहे रस्ता. हे बघा, बघू शकता तुम्ही. घनदाट जंगल आहे आणि कोणाचाही मागमूस नाही इकडे. खूपच रात्र झाली, एवढा अंधार पडायच्या अगोदर खाली जायला पाहिजे. संध्याकाळ फार झालेली आहे आणि आत्ता बघा किती वाजलेत, 7:05 झाले, म्हणजे कात्र वेळ आहे. यावेळी आपण घरी असलं पाहिजे, मला इथे यायलाच उशीर झाला. तरी बघू, एखादी कुठली गाडी वगैरे जर आली तर हात दाखवून बघतो, खाली नेलं तर.
नमस्कार मंडळी। तर आता आपण जो व्हिडिओ पाहिलात, मी धरणावरचं शूटिंग करत होतो, तर आपण कधी आलात तर या धरणावर एकटे कधीच येऊ नका, कारण मला इथे थोडासा वेगळा अनुभव आला हे शूटिंग करत असतेवेळी, कारण मला खाली घरी परत यायचं मनच होत नव्हतं आणि मला असं होत होतं की कोणीतरी मला थांबवून ठेवतं आहे। तर त्यामुळे कृपया संध्याकाळच्या वेळी एकटे येऊ नका। धन्यवाद।